महाराष्ट्र शासनाने लोककलावंतांना वृद्ध काळात पेन्शनच्या माध्यमातून आधाराचा हात पुढे केला आहे, परंतु ही योजना मिळवण्यासाठी कलावंतांना जीवाचे रान करावं लागते। जसे की किसन बाबा वाघ यांना अतिनित प्रयत्नातून ही पेन्शन योजना चालू झाली, परंतु त्यांच्या मृत्यूनंतरून त्यांच्या पत्नीला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय दरबारी झटपटावा लागत आहे। बाबाला गाण्याची पेन्शन मिळत होती, बाबा शास्त्री गाणे म्हणायचे, त्यांना त्याची पेन्शन चालू होती, सरकारने पेन्शन चालू केली होती त्यांच्यावाली, बक्षीसही त्यांना खूप मिळालं आणि त्यांचं कीर्ती बी लई मोठी गेली, गावोगाव कीर्ती गेली त्यांच्यावाली। माझं एवढंच म्हणणं होतं सरकारला का बाबा मला बाबांची पेन्शन मिळावा असं माझं म्हणणं होतं, पण सरकार काही देऊन नाही राहिले। आधार कार्ड दिलं, सेशन कार्ड दिलं आणि तुम्हाला सांगते आपल्या दालिंद रेषाखाली नंबर आहे तो पण दिला आणि जे सांगितलं ते दिलं। मी तहसीलदाराचीच फक्त सही नाही देऊ राहिले, तहसीलदार नाही तर सगळं केलंय मॅडम मी। तहसीलदार का बरं सही देत नाही? तो म्हणतो तुम्ही याच्यात आहे काय, शेती आहे का असं आहे का? म्हणलं आम्हाला शेती नाही, दा हे घर आहे बी असं आहे मोडकं तोडकं, शेती नाही बाडी नाही आहो, तुम्ही येऊन पा म्हणलं। त्यांना एवढं पण सांगितलं तरी तहसीलदार सही देत नाही। काय म्हणते? ते म्हणते तुम्ही तुम्हाला सही नाही भेटणार, तुम्ही कोर्टात भांडा। आता मी बाई माणूस सांगा, कोर्टात भांडू का मी? तेवढं दुखत तरी मी कामाला जाते, विचार करा तुम्ही। कालपासून जेवण नाही करेन मी तरी कामाला जायले। जर मिळाली पेन्शन ना म्हणजे मग माझं थोडस तरी मला आराम भेटल व असं। मुलगा काय काम नाही करत? मुलगा करतो दुकानात, पण त्याच तो भाग येतो ना, तो काय आपल्याला देत नाही काही नाही, त्याच त्याच भाग येतो। विमलबाई यांना किसन वाघ यांचा वारिसदार म्हणून सनी ह्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपणही नाशिक जिल्हा अधिकारी साहेब यांना फोन करून विमलबाईंना ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सहकार्य करा। त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500। मी माया गिरणारा गावातून नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी।